नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल जॉब अँड एज्युकेशन ओनलीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वाय सी एम एचे ऑनलाईन ॲडमिशन हे सुरू झालेले आहे. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बी कॉम शिक्षणक्रमाची माहिती पुस्तिका प्रॉस्पेक्ट्स बघणार आहोत. एफ वाय बी कॉमसाठी किती फीस लागेल, तसेच एस वाय व टी वाय बी कॉमसाठी किती फीस लागेल, तसेच एफ वाय एस वाय व टी वाय प्रवेश घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. तर आपण हा व्हिडिओ सुरू करूया. बघा, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखा बी कॉम शिक्षणक्रम माहिती पुस्तिका. तर मित्रांनो, ॲडमिशन हे ऑनलाईन घेण्यापूर्वी आपण माहिती पुस्तिका ही काळजीपूर्वक वाचणे अत्यंत गरजेचे आहे. माहिती पुस्तिका वाचूनच आपण हा आपला ॲडमिशन हा निश्चित करावा. तर बघा, आपण आता प्रथम वर्षासाठी बघूया. प्रथम वर्षासाठी एकूण 6 विषय असतील. 6 विषय हे कंपल्सरी विषय आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला हा 6 विषय हे घ्यावेच लागतील. त्यानंतर द्वितीय वर्षासाठी बघा, इथे 5 विषय हे कंपल्सरी असतील. त्यानंतर ऑप्शनल या 2 विषयापैकी 1 विषय निवडावा लागेल आपल्याला. त्यानंतर ऑडिट कोर्स EVS 201 म्हणजेच पर्यावरणशास्त्र हा एक आपल्याला राहील. असे 7 विषय आपल्याला द्वितीय वर्षासाठी घ्यावे लागतील. त्यानंतर तृतीय वर्षासाठी बघा, 4 विषय हे कंपल्सरी विषय असतील. त्यानंतर ऑप्शनल विषयामध्ये आपल्याला कॉम 306 व 307 किंवा MGM 308 किंवा MGM 309 असे 2 विषय घ्यावे लागतील. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्षाला 6-6 विषय हे आपल्याला घ्यावे लागतील. तर आपण या शिक्षणक्रमासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे ते बघूया. बघा, प्रथम वर्ष बी कॉम, आपल्याला जर प्रथम वर्ष बी कॉमसाठी ॲडमिशन जर घ्यायची असेल तर त्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आपल्याकडे असायला हवी ते आपण इथे सर्वप्रथम बघूया. बघा, आपण वाय सी एम ओची पूर्वतयारी परीक्षा उत्तीर्ण असायला हवे. 1 जुलै रोजी आपले वय 18 वर्ष पूर्ण झालेले असावे. किंवा आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वी HSC किंवा इतर राज्यातील 12वी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर बघा, 1975 पूर्वीची माध्यमिक शालांत म्हणजेच 11वी परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे. त्यानंतर 10वीनंतर किमान सलग 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा ITI ATD MCVC हे कोर्स जर आपण उत्तीर्ण असाल तर आपल्याला एफ वाय बी कॉमसाठी ॲडमिशन हे मिळू शकते. तर मित्रांनो, एफ वाय बी कॉमला ॲडमिशन घेण्यासाठी खालील प्रमाणे पात्रता धारण करणारे विद्यार्थी ॲडमिशन हे घेऊ शकतात. तर एफ वाय बी कॉमसाठी शुल्क किती आहे ते बघूया मित्रांनो. आपण बघा, एफ वाय बी कॉमसाठी शिक्षणक्रम शुल्क 1600 रुपये आहे. विद्यापीठाचे शुल्क ऑनलाईन जे आपल्याला भरायचे ते 1100 रुपये व अभ्यास केंद्राचे शुल्क 500 रुपये. अशा प्रकारे 1600 रुपये फक्त हे एफ वाय बी कॉमचे शुल्क आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर अधिक शुल्क कोणी मागितले असेल, जास्तीचे शुल्क मागितले असेल, तर कृपया जास्तीचे शुल्क हे कोणालाही देऊ नका. इथे विद्यापीठाने प्रॉस्पेक्टमध्ये 1600 रुपये नमूद केले आहे, एवढे शुल्क आपल्याला भरणे आवश्यक आहे. तर आपण आता एस वाय बी कॉमसाठी किती शुल्क लागेल ते बघूया. तर एस वाय बी कॉमसाठी पात्रता काय आहे ते बघूया. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून यावर्षी प्रथम वर्ष बी कॉमला प्रवेश घेतलेले विद्यार्थी, म्हणजेच आपण जर मागील वर्षी एफ वाय बी कॉमला प्रवेश घेतला होता त्या सर्व विद्यार्थ्यांना एस वायला प्रवेश हा दिला जाईल. त्यानंतर बघा, 12वी उत्तीर्णनंतर शासनमान्य व मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी कॉम विद्याशाखेतील प्रथम वर्ष पदवी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या सरळ प्रवेशाच्या नियमानुसार डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेता येईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपण जर इतर विद्यापीठाचे एफ वाय बी कॉम उत्तीर्ण असाल तर मुक्त विद्यापीठामध्ये आपल्याला डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश हा मिळणार आहे. तर एस वायचे शुल्क किती आहे ते बघूया. बघा, शिक्षणक्रम शुल्क विद्यापीठ शुल्क आहे 1600 रुपये, जे आपल्याला ऑनलाईन ॲडमिशन घेताना भरायचे आहे, व अभ्यास केंद्राचे शुल्क आहे 600 रुपये. असे टोटल आपल्याला 2200 रुपये भरायचे आहे मित्रांनो. 2200 1 रुपयासुद्धा जास्त भरायची नाही. तर अशा प्रकारे एकूण शुल्क हे 2200 रुपये आहे. त्यानंतर आपण आता तृतीय वर्ष बी कॉम बघूया. तृतीय वर्ष बी कॉमसाठी किती शुल्क आहे ते बघा. तसेच पात्रतासुद्धा बघूया तृतीय वर्षाची. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात यापूर्वी द्वितीय वर्षात बी कॉम प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी, म्हणजेच आपण मागील वर्षी एस वायमध्ये असाल त्या सर्व विद्यार्थ्यांना टी वायला प्रवेश हा घेता येईल. बघा, शिक्षणक्रम शुल्क किती आहे. 1200 शुल्क आहे. 1600 रुपये आपल्याला विद्यापीठाचे शुल्क ऑनलाईन भरायचे आहे, व 800 रुपये
अभ्यास केंद्राचे शुल्क भरायचे अशा प्रकारे 2400 रुपये आपल्याला शुल्क भरायचे आहे. मित्रांनो 2400 रुपयापेक्षा 1 रुपया सुद्धा जास्त भरण्याची आवश्यकता नाही. तर डायरेक्ट क्रेडिट ट्रान्सफरद्वारे सेकंड इयरला प्रवेश घेण्यासाठी शुल्क बघूया. एकूण 3700 रुपये यामध्ये बघा विद्यापीठाचे शुल्क 3100 रुपये व अभ्यास केंद्राचे शुल्क 600 रुपये. विद्यार्थी मित्रांनो हे शुल्क फक्त जे विद्यार्थी इतर विद्यापीठामधून एफ वाय बी कॉम उत्तीर्ण आहे व त्यांना डायरेक्ट मुक्त विद्यापीठामध्ये एस वाय साठी ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हे 3700 रुपये शुल्क आहे. या अभ्यासक्रमासाठी क्रेडिट ट्रान्सफर ने डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश हा आपल्याला घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो इथे विभागीय केंद्र सुद्धा दिलेले आहे. आपल्याला काही अडचणीसाठी प्रॉस्पेक्टमध्ये प्रत्येक विभागीय केंद्राचे नावं दिलेले आहे, आपण तेथे संपर्क साधू शकता. अमरावती, औरंगाबाद, मुंबई, त्याचबरोबर नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड अशा प्रकारे इथे 8 विभागीय केंद्र दिलेले आहे. आपल्याला काही ॲडमिशन संदर्भात प्रॉब्लेम येत असं तर आपण त्यांच्याशी संपर्क हे साधू शकता. तर मित्रांनो आपल्यासाठी हा बी कॉमचा सविस्तर व्हिडिओ प्रवेश पात्रता तसेच शुल्क किती आहे यासंबंधी घेऊन आलो होतो. आपल्याला काही समस्या असतील, काही कमेंट्स असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओतून. तोपर्यंत धन्यवाद.